छोट्या वयात त्यांनी रायगड जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांना मायेची उबदार शाल सुंदरचं प्रतीक पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन जितेंद्र घरजी सन्मानित करत आहेत. धन्यवाद मयूर कदम. आपल्या या रायगड जिल्ह्यात सलग आज 3 वर्ष निवड होत आहे असे मयूर कदम खरोखरच त्यांचा विशेष सत्कार. तसेच सामना पार पडताना ज्यांनी खरोखरच परिश्रम घेतले आपल्या डोळ्यांची पराकाष्ठा लावली ते पंच त्यांचा आम्ही विशेष सत्कार करत आहोत की शब्दसुमनाने त्यांचा विशेष सत्कार करत आहोत. या सामन्याला जे आम्हाला पंच लाभलेले आहेत ते माननीय श्री भालचंद्र पाटील माननीय श्री उल्हास पाटील खरोखर त्यांच्यासाठी सर्व खेळाडूंनी टाळ्या जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपल्या पंचांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. माननीय श्री भालचंद्र पाटील माननीय श्री उल्हास पाटील माननीय श्री लीलाधर पाटील माननीय श्री विजय भोईर माननीय श्री अरुण पाटील व माननीय श्री विश्वनाथ पाटील. आणि तरी या व्यासपीठावर आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करणारे माननीय श्री उल्हास पाटील पंच यांना शाल मायेची उबदार शाल देऊन मायेची उबदार शाल सुंदर त्याचं प्रतीक पुष्पगुच्छ हार आणि विशेष सत्कार करत आहोत. खरोखरच ज्यांनी पंचांचं योग्य असं काम इथं बजावलेलं आहे धन्यवाद. तसेच इथे स्कोरबोर्डवाल्याला पण आम्ही शब्दसुमनाने स्वागत करीत आहोत. आता आपण वळूया सर्व सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट पक्कड च ज्याने मान पटकावलेला आहे सर्वोत्कृष्ट पक्कड या पूर्ण सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट पक्कड च मान ज्याने पटकावलेला आहे ते पराग जांभळे वादळ शहाबाज. पराग जांभळे वादळ शहाबाजचे पराग जांभळे माननीय श्री मोतीराम मडवी साहेब यांना विनंती करत आहोत की त्यांनी त्यांच्या हस्ते हा सन्मान पराग जांभळे यांना बहाल करायचा आहे. वादळ शहाबाजचे पराग जांभळे खरोखरच जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट पकड. इथे सर्वोत्कृष्ट पक्कडचा मान ज्याने मिळवलेला आहे ते पराग जांभळे. तसेच उत्कृष्ट चढाई या पूर्ण सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट चढाई काल भैरव बोर्जे संघाचा संजय म्हात्रे माननीय रमाकांत म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की हा मान त्यांना देऊन सन्मानित करायचा आहे. रमाकांत म्हात्रे माननीय इथे संजय म्हात्रे यांना सन्मानित करत आहेत धन्यवाद. तसेच या सामन्याला जो चतुर्थ क्रमांक ठेवला होता त्याचा मानकरी ठरलेला आहे तो गावदेवी मुंढानी. शंकर घरत साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते गावदेव मुंढानी पेन या संघाला गावदेव मुंढानी पेन या संघाला सन्मानित करायचं आहे. चतुर्थ क्रमांकाचा मान त्यांनी पटकावलेला आहे या पूर्ण सामन्यामध्ये.
सुंदर असं आयोजन इथं जे घडलेलं आहे ते हुतात्मा नामदेव शंकर घरत स्पोर्ट अकॅडमी चिरले जितेंद्र घरत यांच्या माध्यमातून ही क्रीडानगरी साकारलेली आहे। आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जातं ते वादळ क्लब शहाबाज। माननीय रमाकांत सेठ घरत यांना विनंती आहे की आपल्या रमन सेठ घरत यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या संघाला सुंदर असं आयोजन इथे केलेलं आहे आणि चतुर्थ तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे ते वादळ क्लब शहाबाज। आणि या संघामध्ये सर्व संघामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू खरोखरच आणि मला वाटतंय रायगडचा लाडका आणि लोहपुरुष ज्याला अख्खा रायगड ओळखत असेल असा सर्वोत्कृष्ट खेळाडू गणेश क्लब गणेशपूर संघाचा भारत पाटील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान ज्याने पटकावलेला आहे तो भारत पाटील। तो माननीय मान्यवर जगन्नाथ घरत जी यांना विनंती आहे की आपण हा मान भारत पाटील यांना देऊन सन्मानित करायचा आहे। खरोखरच भारत पाटील यांना विनंती आहे की आपण सुंदर असं इथं खेळ दाखवलात आणि गणेश क्लब संघाचाही इथं आम्ही अभिनंदन करतो की भारत पाटील सारखा सर्वोत्कृष्ट खेळाडू आपल्या याच्यात खेळत आहेत। तसेच जुगल घरत जुगल भालचंद्र घरत इथं कुठे असतील तर इथे जी स्मारकासमोर रांगोळीचं प्रायोजन केलेलं होते त्याचा मान सन्मान करायचा आहे। त्यांचा कोणी ठीक आहे। आणि द्वितीय क्रमांकाचा मान ज्यांनी पटकावलेला आहे ते कालभैरव बोर्जे संघ। माननीय नीलकंठ घरत साहेब यांना विनंती आहे की आपण शुभ हस्ते हा मान बोर्जे संघाला देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। खरोखरच हा ट्रॉफीचा मान द्वितीय क्रमांकाचा कालभैरव बोर्जे यांनी पटकावला। धन्यवाद। आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकावलेला आहे ते गणेश क्लब उरण संघ जितेंद्रजी घरत ज्यांचं आयोजन प्रयोजनच सुंदर असे आमचे जितेंद्रजी घरत ज्याने आपल्या सर्व संघाला प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय। असे गणेश क्लब गणेशपूर या संघाला सन्मानित करतील जितेंद्रजी घरत। सुंदर असं इथं आयोजन केलं होतं ते जितेंद्रजी घरत साहेबांनी। आणि या गणेश क्लब गणेशपूर संघाने या सामन्याचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावलेला आहे। आणि इथे यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट करत आहेत ते कॅमेरेमन त्यांचंही आम्ही शब्द सुमनाने स्वागत करत आहोत की त्याने त्यांचंही अमूल्य वेळ आणि अमूल्य परिश्रम इथं खर्ची घातलेला आहे। आणि मला वाटतंय हे सामन्याचं समारोप झालेलं आहे। आणि धन्यवाद जितेंद्रजी घरत यांना सर्व क्रीडा रसिकांकडनं कारण त्यांनी दरवर्षी इथं
स्वबळावर या सामन्याचं प्रयोजन आयोजन करतात. खरोखरच आपल्या कबड्डी रसिकांना, कबड्डी प्रेमींना, कबड्डी खेळाडूंना ते प्लॅटफॉर्म मिळून देतात. त्या जितेंद्र घरदे यांचे पण शतश आभार मानून हा कार्यक्रमाचा समारोप झाला.